विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. इंटिग्रेशनची सीरीज आपण आजपासून सुरू करतोय आणि आपण या सीरीजचा फोकस फक्त एमएचटी सीईटी असणार आहे, म्हणजे शॉर्टकट्स आणि कमी वेळेत प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. आता ऍक्च्युअली सांगू का, इंटिग्रेशन हा सगळ्यात सोपा टॉपिक आहे, अवघड काहीच नाही आहे, पण बेसिक गोष्टी थोड्याफार तुम्हाला आल्या पाहिजेत, लक्षात राहिल्या पाहिजेत, ट्रिग्नॉमेट्रीचे फॉर्म्युले आले पाहिजेत. बरं, मी टाईप वाईजच शिकवणार, लक्षात घ्या. आणि आज जो मी पहिला टाईप घेणार आहे, मी तुम्हाला सांगू का की एक सेकंद पुरेसा आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला, म्हणजे तो प्रॉब्लेम बघितला की तुम्हाला लगेच ॲन्सर करणार आहे. ओके, म्हणजे आता मी डायरेक्टली अगोदर एक प्रॉब्लेम घेतो, ठीक आहे, आणि मग तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि मग पुढचे प्रॉब्लेम अगदी तुम्ही सेकंदात सॉल्व्ह करू शकताय, अगदी सेकंदात. आणि तुम्हाला एक लक्षात येईल की इंटिग्रेशनमध्ये सुद्धा सगळे एकाच टाईपचे प्रॉब्लेम रिपीट होत आहेत. मग बघा, मी पहिला प्रॉब्लेम स्क्रीनवरती फोटो पण मी शेअर केला, लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 6 म्हणूया आपण, तुम्ही तो बघा आणि मी तो सोडवून पण देतो. लोअर लिमिट -4 आहे, अप्पर लिमिट +4 आहे, -4 +4, पण समजून घ्या चिन्हात फक्त फरक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर लॉक, आणि इथं त्यांनी दिलं आहे 9 - x आणि 9 + x आणि dx. ओके, आता हे सॉल्व करायचं आहे ना, याचा ॲन्सर 0 येणार आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे येत असणार आहे, पण मी आता एक्सप्लेन करतो की हे 0 का आलं ते, लक्ष द्या. हे आता इथं समजून घ्या, जेव्हा तुम्हाला या टाईपची लिमिट असतील ना, तेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करायचा, तुम्ही पहिला चेक करायचं की ते इव्हन फंक्शन आहे का ऑड फंक्शन आहे. आता हे मला एक्सप्लेन करू दे. जर ऑड फंक्शन असेल तर ॲन्सर 0 येते. आता हे ऑड का, हे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, म्हणजे नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये मला एक्सप्लेन करायची गरज पण लागणार नाही, तुमच्या ते लक्षात येईल. आता इथं फंक्शन कोण आहे मी तुम्हाला सांगतो. फंक्शन आहे हे, की ज्याला आपण इंटिग्रेट करणार आहे, ते फंक्शन आहे लॉग 9 - x आणि 9 + x. आता मी काय करणार, इव्हन फंक्शन आहे का ऑड फंक्शन आहे चेक करण्यासाठी, जिथं जिथं एक्स आहे तिथं -x पुट करणार, एक्सच्या ठिकाणी काय पुट करणार, -x, म्हणजे हे लॉग तर तसेच राहतील. ओके, मला सांगा, एक्सच्या ठिकाणी -x पुट केल्यामुळे -चं प्लस होईल आणि खाली +चं काय होईल सांगा, -, ठीक आहे. आता लॉगचे प्रॉपर्टी मी वापरणार आहे, मी याचा रेसिप्रोकल केला तरी प्लसचं मायनस होईल, म्हणजे मी करतो बरं का बाळांनो, f(-x) = मी याचा रेसिप्रोकल करणार आहे, म्हणजे मला इथं मायनस साईन लिहावं लागेल, लॉग 9 - x 9 + x. पण बघा बाळांनो, हे परत फंक्शनच मिळालं ना तुम्हाला, म्हणजे मी असं लिहू का आता की f(-x) - f(x). साईन चेंज झालं, साईन चेंज होत असेल तेच फंक्शन परत मिळालंय, फक्त साईन चेंज होत असेल तर हे ऑड फंक्शन आहे. हे कसलं फंक्शन आहे, ऑड. आणि ऑड फंक्शनचं ॲन्सर काय येतं सांगा, 0. व पहिला प्रॉब्लेम नोट डाऊन करून ठेवा. बरं, मला एक रिक्वेस्ट करायची आहे बघा, की मी ही सिरीज सुरू केली ना अशा मुलांसाठी की ज्यांनी इंटिग्रेशन केलंच नाही आहे, का भीती वाटते. आता ज्यांना हा पॉईंट परफेक्ट आहे येतोय, त्यांनी हे लेक्चर स्किप केलं तरी चालेल, बरं का, लक्षात घ्या. तरी पण बघितल्यावर काय फरक पडणार नाही, 10-15 मिनिटात मी 10-12 प्रॉब्लेम घेणारच आहे, टाइमपास मी करणार नाहीच आहे, लक्षात घ्या. आता क्वेश्चन नंबर 34 चेक करा. 34 मध्ये काय दिलं आहे, -π/2 to +π/2 लिमिट चेक करा. असं आलं तर पहिल्यांदा आपण ते इव्हन फंक्शन आहे का ऑड फंक्शन आहे चेक करणार आहे. बघूया आपण काय दिलंय, बघा की लॉग दिलंय 2 - sin x 2 + sin x dx. सेकंदात कळते की ॲन्सर 0 येणार आहे, कारण हे ऑड फंक्शन आहे. पुन्हा कसं ऑड आहे बघा, कारण जेव्हा तुम्ही साईन एक्सच्या ठिकाणी -x पुट कराल, ही ट्रिग्नॉमेट्रीमधली प्रॉपर्टी आहे, ती -sin x होतं, मग साईन चेंज होतं आहे ना, मग ऑब्व्हियसली -चं प्लस होईल, +चं मायनस होईल, पुन्हा रेसिप्रोकल करावा लागेल, निगेटिव्ह फंक्शन मिळेल. पण हे बघितल्या बघितल्या समजेल ना. बरं, मी कुठले पण प्रॉब्लेम घेत नाही आहे, मी PYQs घेतो आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे सगळे CET आलेले प्रश्न आहेत, थोडे थोडे नाहीत, 15-20 प्रश्न या टाईपचे आहेत, लक्षात घ्या, इव्हन फंक्शन आणि ऑड फंक्शन लक्षात घ्या. आता क्वेश्चन नंबर 69 चेक करा. क्वेश्चन नंबर 69 तोंडी बघूया आपण, सेम तसंच आहे, पण ठीक आहे, मी फंक्शन काय त्यात लिहितो किंवा सगळा प्रॉब्लेम इथं लिहून दाखवतो, बघा लक्ष द्या. इथं आहे -π/2, इथं +π/2, परत चेक करणार आपण ते इव्हन फंक्शन आहे का ऑड फंक्शन आहे. इथं लॉग 3 - tan x 3 + tan x, अगदी सेम तसंच आहे, फक्त टॅनच्या ऐवजी साईन दिलं आहे. टॅनला पण तीच प्रॉपर्टी येणार ना, tan(-x) = -tan x, पुन्हा ते ऑड फंक्शनच येणार आहे. ॲन्सर काय येणार आहे सांगा, 0. मग 69 ॲन्सर 0 येणार आहे. आता क्वेश्चन नंबर 80 बघा, 80
क्वेश्चन नंबर 80 मध्ये लोअर लिमिट जे आहे ते आहे -9 आणि अपर लिमिट +9 असं असेल तर आपण ते इवन फंक्शन आहे का ऑड फंक्शन आहे पहिला चेक करणार बरोबर आहे दिलेलं फंक्शन पहिला मी ते लिहितो की x³ आणि 9 - x² आता थोडं मी सोडवतो बरं का गरज नाही आहे ऑडच फंक्शन आहे आंसर 0 च येणार आहे याचा तरी पण तुम्हाला एक्सप्लेन तर करतो f(x) = काय दिले त्यांनी म्हणजे तुम्हाला कळालं का ज्याचं इंटिग्रेशन काढायचं आहे तो फंक्शन आता जिथं जिथं x आहे तिथं मी -x पुट करतो निगेटिव्हचा क्यूब निगेटिव्ह असतो म्हणजे मी -x क्यूब केला तर तो -x³ येणार म्हणजे इथं मला मायनस साईन मिळणार आहे पण निगेटिव्हचा स्क्वेअर पॉझिटिव्हच असतो लक्षात घ्या त्यामुळे हे मायनस साईन तसंच राहणार आता मला सांगा हे फंक्शनच आहे ना पण त्याला मायनस साईन आलं की म्हणजे हे कसलं फंक्शन आहे मग ऑड फंक्शन आहे आणि आन्सर याचं पण काय येणार आहे 0 मग व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो होतो की प्रॉब्लेम बघितल्या बघितल्या तुम्हाला आन्सर मिळणार आहेत या टाईपमध्ये मग तुमचं काम काय माहीत आहे का टेक्स्टबुक ओपन करा ना टेक्स्टबुकमध्ये इवन फंक्शन ऑड फंक्शनचं थेरम आहे आता सीईटीला थेरम करायची काही गरज नाही आहे पण तुम्ही या टाईपचे प्रॉब्लेम हुडका खरोखर विदिन सेकंद आपल्याला आन्सर मिळते आता क्वेश्चन नंबर 90 मी फोटो तिथं दिलेला आहे बघा लिमिट -5 - +5 आहे पुन्हा चेक करणार आपण इवन फंक्शन आहे का ऑड फंक्शन आहे आणि दिलंय काय e^(x) - -x) e^(x) - -x) ठीक आहे dx मी तुम्हाला आता हे गणित ॲज अ होमवर्क देतोय तुम्ही काय करा जिथं जिथं एक्स आहे तिथं -x आहे पुट करा आणि बघा तुम्हाला तेच फंक्शन मी ॲज अ होमवर्क दिलं आहे तुम्हाला लक्षात घ्या तेच फंक्शन तुम्हाला परत मिळतं आहे का ते साईन चेंज होतं आहे ते बघा साईन चेंज होत असेल तर ते ऑड फंक्शन असणार आहे आणि आन्सर 0 येणार आहे बरं अजून प्रॉब्लेम आहेत बरं का आता क्वेश्चन नंबर 112 बघा फोटो आहे तुमच्यासमोर 112 प्रॉब्लेममध्ये लिमिट चेक करा काय दिलंय -8 - +8 लिमिट कळते मग आता तुम्हाला काय करायचं ते इवन आहे का ऑड आहे पण मी तुम्हाला मगाशी काय सांगितलं की x³ निगेटिव्ह मायनस केलं तर त्याचं क्यूब निगेटिव्ह येणार x^5 निगेटिव्ह येणार x^7 निगेटिव्ह येणार पण जर x^8 असेल तर ते पॉझिटिव्ह होतं म्हणजे तुम्हाला कळालं का x^2 जर इव्हन नंबर असेल तर ते पॉझिटिव्ह होईल पण x^2 ऑड असेल तर निगेटिव्ह होईल मग न्यूमरेटर बघा ना न्यूमरेटर कोण आहे x^5 + x^3 ओके मग ऑब्व्हियसली लक्षात घ्या ते निगेटिव्हच येणार आहे ना हां याचं साईन मायनस आणि याचं मायनस फंक्शन तेच परत मिळणार आहे फक्त निगेटिव्ह साईन येणार आहे तिथं तर आन्सर काय येणार 0 येणार लक्षात घ्या आणि 4 ते 5 क्वेश्चन्स मी घेतले प्रत्येकात आन्सर 0 येत आहे याचा अर्थ असा नाही आहे की नेहमी 0 येणार म्हणून काही काही वेळेस इव्हन फंक्शन पण असू शकतं पण आता इथं मला सापडतात ते प्रॉब्लेम सगळेच कसे आहेत ऑड फंक्शनचेच आहेत 130 तुम्हाला ॲज अ होमवर्क परत देतो आहे बघा मी 130 ॲज अ होमवर्क देतो आहे तुम्हीच करायचं आहे -8 - +8 इथं x² आहे हां इथं x² आहे मान्य आहे x च्या ठिकाणी -x पुट केलं तर काय फरक पडणार नाही पण न्यूमरेटर सॉरी ब्रॅकेटमध्ये जे दिलेत ना x³ - x³ e^(x³) - e^+e^(-x³ ऑडच फंक्शन आहे आन्सर 0च आहे पण मी ॲज अ होमवर्क तुम्हाला देतो आहे लक्षात घ्या ॲज अ होमवर्क करा प्रूव्ह करून दाखवा ऑड फंक्शन येणार आहे तेच फंक्शन परत मिळणार फक्त साईन चेंज होणार त्याच्यामुळं आन्सर काय येणार 0 येणार आता क्वेश्चन नंबर 156 तुम्हाला होमवर्क म्हणून देतो आहे जो मी होमवर्क म्हणून देतो आहे ना ते प्रॉब्लेम खरोखर बळांनो बघा ते प्रयत्न करा प्रयत्न करायची पण गरज नाही 156 समोर आहे बघा -4 - +4 लॉग पहिलाच टाईप आहे आपला 8 - x 8 + x आणि मला सांगा ना या 3 वेळा या टाईपचे प्रॉब्लेम रिपीट झाले एकदा बघा सांगतो हा नंबर हा एक आहे ह्याच्या अगोदर पहिला घेतला तो पण होता एक साईनचा प्रॉब्लेम होता एक टॅनचा होता म्हणजे कळालं का ह्या PYQचं महत्त्व समजून घ्या तुम्ही फक्त PYQ सॉल्व करा पण तुम्हाला खरोखर खूप चांगला स्कोर गॅरंटीनं हवा असेल तर PYQ बरोबर जे मी टाईप घेतल्यानंतर टेक्स्टबुक ओपन केलंच पाहिजे त्यातले क्वेश्चन सॉल्व केलेच पाहिजे क्वेश्चन नंबर 173 स्क्रीनवरती आहे होमवर्क होमवर्क आहे मी इथंच बदल करतो ना त्या प्रॉब्लेममध्ये बघा काय दिलं आहे 7 - x 7 + x नंबर फक्त चेंज केला आहे हां लिमिट काय पण देऊ दे रे इथं फक्त लोअर लिमिट आणि अप्पर लिमिटमध्ये चिन्हाचा फरक पाहिजे बघा -5 दिलं आहे +5 दिलं आहे काय फरक पडत नाही लक्षात घ्या ऑडच फंक्शन आहे आन्सर काय येणार आहे 0च येणार आहे ओके मग आता
समजून घेण्याचा प्रयत्न करा की या लेक्चरमध्ये मी ऑड फंक्शनचं तुम्हाला प्रॉब्लेम घेतलेत, एक्सप्लेन केलेत, पण तुमची जबाबदारी काय ते पण तुम्हाला मी सांगितलं आहे. लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला इंटिग्रेशनची सिरीज मी प्रोव्हाइड करणार आहे. बरोबर आहे, तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये मी खूप सोपे प्रॉब्लेम घेतलेत आणि नंतरचे प्रॉब्लेम खूप अवघड आहेत. अवघड आहेत एकही प्रॉब्लेम नाही आहे, अवघड ह्यात एकही प्रॉब्लेम नाही आहे. मग प्रॉब्लेम मी काय आहे तुम्हाला मी सांगतो की इंटिग्रेशन, ओके, इंटिग्रेशनचे टाईपच आठवत नाहीत. आता हे लेक्चर घ्यायच्या अगोदर मी ऑफलाईनला जे दोन तीन स्टुडंट येतात ना, त्यांना हे सेम प्रॉब्लेम मी विचारले. ओके, त्यांचं ॲन्सर काय होतं, बऱ्याच जणांचे चेहरे तर घाबरले होते, बापरे आता आम्हाला विचारतात का सर कसं सॉल्व करायचं. पण ज्यांनी ॲन्सर दिलं त्यांनी काय दिलं की लॉग सेपरेट करायचं. मला सांगा, सुरुवातीला आपण जे प्रॉब्लेम घेतले त्यात लॉग सेपरेट करायची गरज होती का? नव्हती. सेकंदात ॲन्सर होतं. बरं ठीक आहे, मुलांना आठवलं का? नाही. याचा अर्थ तुम्ही अभ्यास पण करा, त्याबरोबर रिव्हिजन पण महत्त्वाचे आहे. म्हणजे जरी सी ई टी एका महिन्यावर असली ना, तर तुम्हाला अजून दोन तीन वेळा सगळा अभ्यास कंप्लीट करून रिव्हिजन पण करावी लागणार आहे. मग आज इव्हन आणि ऑड फंक्शनचे जेवढे प्रॉब्लेम तुम्हाला पुस्तकात सापडतात ते बघा. तुमच्या एक लक्षात येईल, आपण जे प्रॉब्लेम घेतले हे तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिसतील आहे तसे. मग तुमचा कॉन्फिडन्स खरोखर वाढला पाहिजे. इंटिग्रेशन सोपं आहे, करूया सिरीजला सुरुवात. तुम्ही पण अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.